मराठी फिल्मों में जिन्होंने अपने अच्छे अभिनय से दर्शकों का खूब मनोरंजन किया है और साथ ही जिन्होंने कई सामाजिक कार्य देश की जनता के लिए किए हैं ऐसे मकरंद अनासपुरे सड़क सुरक्षा जीवन रक्षा इस उपक्रम को लेकर हमारे संवाददाता संजय मेरे इन्होंने एक्सक्लूसिव बातचीत की आइए देखते हैं खास मुलाकात मराठी चित्रपट सृष्टि एक असे व्यक्तिमत्व जे आज अपना सोबत है मकरंद अनासपुरे मकरंदास्पुरे कोणत्या परिचयाची गरज नाही मात्र माझ्या बंधूंनो आज आपल्यासोबत मकरंदा आहेत एक असं व्यक्तिमत्व की ज्यांनी बरेच असे सामाजिक कार्य केलेले आहेत मग ते चित्रपटाच्या माध्यमातून का असेना किंवा सामाजिक कार्याच्या बांधिलकीतून का असेना त्यांचे बरेच असे उपक्रम आहेत की जे आजही लोकांच्या मनावर राज्य करते आहे लोकांसाठी काहीतरी काम करण्याची तळमळ त्यांच्यामध्ये आहे आणि आज ते आपल्यासोबत आहे तर प्रेक्षकबंधूंना आपण सरळ जाऊया त्यांच्याकडे आणि त्यांच्याशी बातचीत करूया मकरंजी सर्वप्रथम आपलं बी सी एन चॅनलच्या तमाम प्रेक्षकांच्या तर्फे आम्ही आपलं स्वागत करतो आहे धन्यवाद मकरांजी हे मला सांगा की ज्या पद्धतीनं आज स सडक सुरक्षा नियमांचं पालन करण्याऐवजी लोकं पालन करताना दिसत नाही असा आरोप केला जातो आहे यामध्ये किती तथ्य आहे बहुतांशी खरं आहे कारण आपल्याकडे दोन वर्ग असतात नेहमी एक समंजसपणे वागणारे नागरिक असतात आणि एक एक वर्ग असा आहे दुर्दैवाने ज्यांना आपण आगाऊ म्हणूया किंवा अति वागणारी काही मंडळी असतात म्हणजे उदाहरणार्थ अगदीच अलीकडचं उदाहरण द्यायचं आहे तर ह्या लॉकडाऊनमध्ये सगळं बंद असताना फक्त रस्त्यावर काय चाललं आहे हे बघण्यासाठी हिंडणारे बाईकवाले होतेच ना बरेच पोलिसांनी मारलं पण त्यांना पण पन मला असं वाटतं की ह्या वर्गाला नीट करणं ही फार महत्त्वाची गरज आहे कारण समंजसवर्ग आपापले नियम पाळतो ज्यांना कळतं ते व्यवस्थित वागत असतात पण ज्यांना कळत नाही त्यांना वळवणं ही आताची गरज आहे असं मला वाटतं सर दुसरा माझा प्रश्न असा होता की आपण चित्रपटसृष्टीमध्ये बरेच असे कार्यक्रम केलेले आहेत आणि प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रश्न माझा हा होता की आपण हिंदी चित्रपटांमध्ये असं बघतो की जे फिल्मस्टार जे असतात म्हणजे मोठमोठे मोड़ जे स्टारर लोकं असतात ते कुठेतरी बाईकवर स्टंट करताना दिसतात जसं मुकद्दर का सिकंदरमध्ये बिग बॉस म्हणजे अमिताभ बच्चन साहेब असेल किंवा एक दुजिकेमध्ये कमल हसन असेल किंवा संजय दत्त असेल अभिषेक असेल तर हे जे लोकं स्टंट करतात तर यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता किंवा काय आहे तुम्ही त्यांना प्रबोधन करता मला असं वाटतं की ह्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तरुण पिढीने तरुण पिढीमधला उत्साह आवरणं ही महत्त्वाची गरज आहे कारण सिनेमामधले स्टंट्स हे ते नायक करत नसतात तर तिथे फाईट मास्टर असतात प्रशिक्षित लोक असतात ज्यांनी त्या क्षेत्राचं ज्ञान घेतलेलं असतं ज्यांना अनुभव असतो असे लोक ते करत असतात पण केवळ सिनेमात आपल्याला दिसते आणि सिनेमा ही नेहमी जोडलेली प्रक्रिया आहे ती एकसंध नसते वेगवेगळे शॉट्स घेतले जातात मग त्यांना एडिट करून एकत्र केलं जातं त्यामुळे ते स्टंट तेवढे जेवढे पडद्यावर दिसतात तेवढे जबरदस्त घडलेले नसतात ते फार साधेपणाने चित्रित केलेले असतात पण तरुण पिढीला हे कळणं महत्त्वाचं आहे रादर मला असं वाटतं की ह्या नायकांनीच स्वतःहून सांगणं गरजेचं आहे जशी जाहिरातीच्या खाली येतं की हे म म करण्यात आलेले आहेत अशी सूचना येते तसं आपण वेळोवेळी नायकांनीही सांगणं गरजेचं आहे की जे सिनेमा स्टंट करतो तो मी नव्हे माझा असिस्टंट फाईट मास्टर असतो हे असतात ते लोक मला प्रशिक्षित करतात आणि मग फुटाळ्यावरच्या कवायती कमी होतील असं मला वाटतं शेवटचा प्रश्न असा आहे की वेळेला संपूर्ण प्रेक्षकवर्ग आपल्याला नीट ऐकतो आहे बघतो आहे तर अशा आमच्या सर्व सन्मान्य प्रेक्षकांना जर मार्गदर्शन करायचं असेल तर काय मार्गदर्शन करता रस्ता सुरक्षा ही आपल्या सर्वांसाठी आहे हेल्मेट सक्ती ही आपल्या सर्वांसाठी आहे हेल्मेट सक्ती ही आपल्या जीवाची काळजी घेण्यासाठीच आहे तर पोलिसांना याबाबतीत निश्चित सहकार्य केलं पाहिजे कारण आपल्यावर अवलंबून असणारं कुटुंब आपल्या एका निष्काळजीपणामुळे जर उघड्यावर आलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार अपघात हा नेहमी नकळत घडत असतो तो, तो कधीही सांगून घडत नाही त्यामुळे तुम्ही स्वतः काळजी घेतली पाहिजे स्वतःच्या आरोग्याची आणि ती कशासाठी तर केवळ कुटुंबासाठी घेतली पाहिजे कुटुंब उघड्यावर पडलं तर नंतर त्यांना वाली नाही याची एक जाणीव जर मनात ठेवली तर सर्वजण सावधानतेने वागतील याची मला खात्री आहे अतिशय चांगली माहिती या ठिकाणी मकरंद अन्हासपुरे सरांनी बी दिलेली आहे आणि त्यांच्या म्हणण्यावरनं असंच वाटतं की संपूर्ण करता है की हिमालया की हे पुकार बहादूर हो बढे चलो बढे चलो बडे चलो आग सबसे सफसे हो चलो आणि पूर्ण सुरक्षितेने आपलं वाहन चालविणं अत्यंत गरजेचं आहे मोठं मोठं चांगलं विकासाचे कामं शहरात होतात आहे मात्र दुर्दैव की शहरातील नागरिकं किती टक्क्यांनी त्यांना मदत करतात आहे विकास कार्य करण्याकरता किंवा सामाजिक बांधिलकीतून लोकांनी कुठेतरी पुढाकार घ्यावा आणि या उपक्रमाला भरभरून भरभरून दाद द्यावी आणि नियमांचं पालन करावं हेच कर्तव्य आपल्या सर्वांचं आहे असंच काहीसह मकरंद अनासपुरे सरांनी सांगितलेलं आहे कॅमेरापर्सन मोहडसह संजय मिरे बी सी न्यूज नागपूर